आज या ठिकाणी बाळकृष्ण महाराजांचं पुण्यतिथी पर्व काळ आहे. भाग्यवान आहोत आपण. आपण या देश गव्हाण या नगरीमध्ये जन्माला आलो बरं का. खरंच सांगतो तुम्हाला इथले सर्व मंडळी खूप भाग्यवान आहे का, कारण अशा महान महात्म्यांचं या ठिकाणी पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये तुम्हा आम्हाला या ठिकाणी जन्म मिळाला बरं का. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. आता जेवतानी सांगितलं आमच्या भगवान दादांनी, अहो महाराज काय सांगा म्हणे, आमच्या गावामध्ये जेवढे काही तरुण मंडळी बाहेर आहेत ना सगळे मोठमोठ्या पदावर आहेत म्हणले का, आमच्या बाबांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे बघा ना तुम्ही. आणि पुन्हा दुसरी माहिती मिळाली की कोरोना काळामध्ये जिकडं तिकडं लोक मिले पण आमच्या देश गव्हाणमध्ये हे सुद्धा मिलं नाही, हे बाबांच्या आशीर्वादाची किमी आहे. कल्पना करावं आपण कोरोना काळामध्ये बघा त्या ठिकाणी कोरोनाच्या 3-3 लाटा येऊन गेल्या बरोबर आहे. किती लोक मेले कोरोनामध्ये, किती लोक मेले ना. पण खरंच सांगतो गड्या तुम्हाला, कोरोनाच्या 3 लाटा येऊन गेल्यानंतर त्या कोरोना काळात जेवढे लोक मेले ना यामध्ये काहीच नवल नाही. पण 3-3 लाटा येऊ नाही आपण बऱ्यापैकी सुरक्षित आहे, हे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं नवल आहे. आपण खूप मोठं भाग्यवान आहे. तसं तर पहिलं भाग्य आपलं शास्त्रकार सांगतायत, आपण खरं तर पहिलं भाग्यवान असं आहे. आपण भारत देशात जन्माला आलो ना हे आपलं सगळ्यात महत्वाचं भाग्य, पदरच काही सांगणार नाही. आमचे शास्त्र काय सांगतात, भरत खंडी नर्द्य प्राप्ती परम भाग्याचे संपत्ती. भारत देशात जन्माला आलो ना हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. काय काय बसलं बसलं डोकं चालवते महाराज, तुम्ही भारत देशामध्ये जन्माला आल्यानंतर भाग्य म्हणून घेताय, तुम्ही भाग्य म्हणून समजताय, म्हणजेच भारत देशामध्ये अशी कोणती विशेषता आहे जाणून घ्यायचं असेल ना तर बघा जगाच्या पाठीवर तुम्हाला कितीतरी देश पाहायला मिळतील. परंतु देव उभा उभे भेटे ऐसा ठाव नाही मोठे साक्षात, देवाचं दर्शन जर देशामध्ये घडत आहे तो म्हणजे माझा भारत देश आहे. विठ्ठलराव अजून पुढे जाऊन सांगू का, 80-80 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारे साधू तुम्हाला हिमालयात गेल्यानंतर सापडतील. आजही जर तुम्ही हिमालयात गेला ना असे काही साधू तुम्हाला पाहायला मिळतील गड्या की भगवंताचं चिंतन करत असताना भगवंताची साधना करत असताना त्यांच्या आयुष्यातले किती दिवस निघून गेलेत ना याचं त्यांना भान राहिलेलं नाही. अरे डोक्याचं जटा त्यांच्या जमिनीपर्यंत पोहोचलेले आहेत, नखाच्या त्यांच्या चुंबळी वळालेल्या आहेत. एवढंच नाही तर भजन करून करून त्यांच्या जिभेला असे छाली पडलेली आहे. एवढी खडतर तपश्चर्या त्यांची हिमालयात चालू आहे असं सांगतात आमचे कबीर महाराज. काही काही साधू नाही तर झाडाला उलट टांगून घेतलेले आहे. कशा करता जोपर्यंत जगाचा मालक दर्शन देत नाही तोपर्यंत आपण या झाडाचा आश्रय सोडायचा नाही आणि मुखाने भगवंताचं नाम चिंतन बंद करायचं नाही. एवढी खडतर तपश्चर्या त्यांची हिमालयात चालू आहे. ऐकताय ना कबीर महाराज तर अजून पुढे जाऊन सांगताय, अरे ज्या साधूने झाडाला उलट टांगून घेतलेलं आहे आणि उलट टांगून तपश्चर्या करत आहेत ना, अरे तिथं काही काही जीत पक्षी येतात आणि काही काही कावळे येतात आणि येऊन ते जीत पक्षी आणि ते कावळे काय करतात माहितीये, त्या महात्म्याच्या अंगावरचं जे मांस आहे ना असं लोचके थोडून खातात. म्हणले लोचके थोडून, ज्या वेळेला ते जीत पक्षी आणि ते कावळे त्या महात्म्याच्या अंगावरचं मांस खात असतात ना त्यावेळेला ते महात्मे ते साधू त्या गीध पक्ष्यांना काय म्हणतात माहितीये, हे गीध पक्ष्यांनो हे कावळ्यांनो अरे आमच्या अंगावरचं मांस खाऊ नका, प्रतिबंध नाही करणार, मग मांस खाऊ नका असं नाही बोलणार. खा गड्या हो मांस काढून खा, जेवढं खाता येईल ना सगळं मांस काढून खा. पण एकच विनंती आहे गड्या हो, जोपर्यंत जगाचा मालक दर्शन देत नाही ना तोपर्यंत फक्त दोन्ही डोळ्याचे बुबुळ काढून खाऊ नका. ज्या दिवशी तो दर्शन देणार आहे त्या दिवशी दोन्ही डोळ्याचे बुबुळ काढून हे सुद्धा तुम्हाला खायला बक्षीस येईल गड्या हो. आणि विनंती अशी आहे जोपर्यंत जगाचा मालक दर्शन देत नाही तोपर्यंत हे फक्त दोन्ही डोळ्याचे बुबुळ काढून खाऊ नका. अरे एवढी खडतर तपश्चर्या त्यांची हिमालयात चालू आहे ऐकताय ना. पण कदाचित जगाचा मालक त्यांच्या स्वप्नातही जात नाही, पण कुठलाही वारकरी असू द्या आणि माझा कुठलाही भाविक असू द्या आणि त्याने पंढरपुरात जाऊ द्या, जगाचा मालक त्याला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. ही विशेषता ज्या देशाचा आहे तो माझा भारत देश आहे. विठ्ठल.